ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावावा यासाठी शासन विविध उपक्रम आणि योजना राबवत असतं. मात्र स्थानिक पातळीवर त्या योजनांना पूर्णपणे वापर न करता ग्रामीण भागातील शिक्षणाकडे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील मनबदा येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या 5 वर्षांपासून इंग्रजी शिक्षक नसल्यानं आज थेट विद्यार्थीच तेल्हारा पंचायत समितीमध्ये धडकले आहेत. शाळा समितीनं वेळोवेळी शिक्षकाची मागणी केली, परंतु ही मागणी पूर्ण न झाल्यानं अखेर विद्यार्थ्यांना पंचायत समितीत धडक द्यावी लागली. मी प्राची नितेश पोहरकर. मी इथे शिक्षक घ्यायला आली आहे. आम्हाला गेल्या 5 वर्षापासून शिक्षक नाही आहे, म्हणून आम्हाला इंग्रजी येत नाही. लोक आम्हाला विचारतात की हे वाचून दाखव, पण आम्हाला येत नाही. स्वतः इथं डीओ साहेबही हजर नाही आणि त्यांचा स्टाफ कुणीच हजर नाही आहे. मग इथला BDO आणि इथलं प्रशासन काय करतोय हे सर्वात मोठं प्रश्नचिन्ह इथं इथं निर्माण होत आहे. आणि इथं आम्ही हे इथं जे चिमुकलीचं घेऊन आलो, जे सकाळपासून उपाशी आहेत, आणि याची कदर इथं जर BOला आणि या इथल्या BDOला जर नाही आहे, तर यांना या खुर्चीवर राहण्याचा अधिकार कितपत आहे, हा माझा सवाल आपल्या सर्वांच्या मार्फत या CO साहेबापर्यंत आपण पोहोचवा एवढीच माझी फक्त विनंती आहे. तेल्हारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षक देण्याची हमी दिली आहे. तेल्हारा, मी तुम्हाला असं आश्वासन देतो लेखी स्वरूपात की बुधवारपर्यंत तुम्हाला शिक्षक मिळेल. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि लेखी स्वरूपात सुद्धा देतो. शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही आणि कोणी गोर गरीबातल्या विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे, हे शासनाची आणि माझीसुद्धा ही भूमिका आहे.